देवा तुम्हासनी एक सांगायचं होतं. आत्ता पत्र तुम्ही राक्षसांना मारलं एवढंच आम्हासनी माहीत होतं. बरं, तुम्ही महाराजांना आख्यान सांगायला सांगितलं आणि काय काय घडलं ते समजा आता आम्हासनी समजायला लागलं. या येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा. तुम्ही गडावर जा, मी काही अवधीतच गडावर येईल. ही वार्ता प्रधानजींपर्यंत पोहोचवा. नारायण नारायण. हे काय अजमे, सकाळच्या अशा प्रसन्न क्षणी तू मात्र काहीसा चिंतित दिसतोस. अव महाराज, अव तुमच्यापासून काय लपवणार मी. खर सांगायचं तर मला असं वाटतं की आता माघारी वस्तीवर जावं. बघा, या असं लेकीच्या घरी किती दिस राहणार व चांगलं नाही दिसत. आता हे समद बानूला कसं सांगावं काही कळना झालं. बघा, अरे अजामे, तू असे का समजतो आहेस की तू तुझ्या मुलीच्या घरी आहेस? तू तुझ्या आराध्याच्या चरणी आहेस हे विसरू नकोस. पर मला ठाऊक आहे अजामे, तुझ्या मनात काहीतरी निराळच सुरू होय ना. हे महाराज, अव खर सांगायचं तर म्या हात आलो ते देवाचं अवतार मिळालं म्हणून. देव मला म्हणले की आख्यान ऐका, ये म्या हात आलो. आख्यान ऐकलं चार चांगल्या गोष्टी कळाल्या. पर हे मधीच थांबलेलं आख्यान पुण्यांदा काही सुरू होईना. बघा, तेव्हा म्हणलं की आता माघारी वस्तीवर जाऊ. नारायण नारायण. अजामे, तू जे आख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहेस ते साक्षात श्री मार्तंड भैरवांचे आख्यान आहे. त्यांचे मल्हारी चरित्र आहे ते. आणि तू हे विसरतो आहेस की तू या मल्हारी चरित्राचा एक भाग आहेस. ते खरं आहे वो, पर इतका अधीर होऊ नको सजामे. हे आख्यान असं सांगून संपणार नाही. या आख्यानाचा हेतू आता सर्वांना कळला आहे. परंतु मी तुला आता एवढंच सांगेन की जर हे आख्यान सोडून तू चंदनपुरीला परत निघून गेलास तर भविष्यातल्या अत्यंत महत्वाच्या दुर्मिळ क्षणांना तू मुकशील. जे तुला ऐकायचं आहे ते तुला ऐकायला मिळणारच आहे. थोडा धीर धर. नारायण नारायण. पर आज सकाळी सकाळी येणं केलंस. मला बानूशी महत्वाचं बोलायचं. अहो बानू, देवाच्या पूजेसाठी बेलाची पानं आणि फुलं वेचायला गेली आहे.